राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांचे काही जवान दुपारच्या सत्रामध्ये प्रात्यक्षिक आणि सराव करत असताना पेट्रोलिंग दरम्यान त्यांना मिळाला एक जखमी बैल आणि तो बैल त्या ठिकाणी कोसळलेला होता, त्याच्या पायाला काही दुखापत झालेली आहे। हे पाहून त्या जवानांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात एक जवानांनी अत्याधुनिक पद्धतीने त्या बैलाचा उपचार केला। तो कसा? या बैलाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे हा बैल खाली बसून गेला आणि बसल्यानंतर त्याला आमच्या ये लाल कपडे घातलेल्या रेस्क्युअरांनी उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा बैल उठत नव्हता। नंतर माझ्या लक्षात आलं, मी सुरुवातीला मॅग्नेटिक प्रॉडक्ट आपल्या हाताचा बेल्ट त्याच्या डाव्या शिंगाला लावला। डाव्या शिंगाला लावल्यानंतर त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्या आणि त्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर हा बैलाला थोडी एनर्जी आली। नंतर तो उभा राहिला, उभा राहिल्यानंतर त्याचा पाय पूर्ण लंगडा असल्यामुळे त्याच्या पायाला आपण हा हाताचा बेल्ट लावला आणि त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर हा बैल जिथं पडला होता त्या जागेपासून हा समोर दिसत असलेला निंब्याचा झाडापर्यंत स्वतः चालत आलेला आहे आणि तो बैल आता चांगल्या पद्धतीने चालतोय। तुम्ही बघू शकता जो पाय त्याचा आधू झालेला होता तर तो पाय तो आता बऱ्यापैकी टेकत आहे आणि तो बैल चालत आहे। तर मित्र हो, हे जे प्रॉडक्ट आहे तर हे प्रॉडक्ट आपल्या सजीव सृष्टीमध्ये जेवढे सजीव आहेत त्या सजीवांच्या आरोग्यासाठी खूप फायदेवर्धक आणि कामाचं आहे। तर हे जे मॅग्नेटिक बेल्ट आहे तर याच्या बैलाच्या पुढच्या उजव्या पायाला लावलेला आहे आणि हे मॅग्नेट या बैलाच्या शरीराला टच झाल्यानंतर त्याची थोडी मूवमेंट झाल्यानंतर हे मॅग्नेटचा आणि त्याच्या सेल्सचा संपर्क आला आणि त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्या। त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याचं जे पायाचं जे पेन होतं तर ते पेन 50% कमी झालं आणि तो बैल जो जमिनीवरून उठू शकत नव्हता तर तो स्वतः उठला। आपल्या 10-12 रेस्क्यूअर लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो उठला नाही आणि आपला बेल त्याच्या शिंगड्याला आधी लावून तो पहिले जागेवर उभा राहिला। त्याला हा पाय पूर्ण जमिनीवर टेकता येत नव्हता, परंतु माझ्या लक्षात आलं तर मी त्याच्या पायाला हा बेल्ट लावला आणि हा बेल्ट लावल्यानंतर त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर हा बैल 50 मीटर अंतर स्वतःच्या पायांवर चालून आला। तर मित्र हो, हे जे प्रॉडक्ट आहे तर हे किती आपल्या शरीराला म्हणजे फायदेदायक आहे तर याचं ज्वलंत उदाहरण लाईव्ह डेमो हा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येत आहे। तर हे काही आमचं नियोजन नव्हतं, बैलाला काही आम्ही सांगितलं नाही की तू बाबा पडण्याचं नाटक कर आणि नंतर तुला आम्ही हे प्रॉडक्ट पायाला लावून चालून आणू। तर हा न बोलणारं मुकप्राणी आहे, तर या मुकप्राण्याच्या माध्यमातून आपण हा डेमो या ठिकाणी करून घेतलेला आहे आणि वेळेचा सदुपयोग करून संधीचं सोनं करून आपण या बैलाला